कुठलेही रक्ताचे नाते नव्हते अथवा एकमेकांचे पायी पाहुणे अथवा भावभावकी नव्हती, तरी लहानपणीच मैत्रीची नाळ जुळली. जणू मैत्रीचे धागे नीतीने इतके घट्ट विणले गेले की शेवटच्या क्षणापर्यंत हम सब साथ साथ म्हणण्यापर्यंत लहानपणी न कळत एकमेकांना अंतर देणार नाही हे वचन घेणाऱ्या 9 जणांना नीतीने एकाच वेळी अगदी लांबच्या प्रवासाला घेऊन गेले. पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती तालुका हवेली हद्दीत शुक्रवार दिनांक 19 रोजी मध्यरात्री 12:50 सुमारास भरगाव इट्रिका गाडी ट्रकवर जाऊन आदळल्यानं झालेल्या भीषण अपघातात इट्रिकामधील अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत बाबळे, सोनू उर्फ नूर मोहम्मद अशफाक अत्तार, परवेज अशफाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजित मुलानी, शुभम भिसे या 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. शुभम भिसे वगळता उर्वरित 8 जण वर्गमित्र होते. काही वर्षापूर्वी यवतमधील विद्याविकास मंदिर शाळेपासून 8 जण दूर गेले, तरी 8 जणांनी एकमेकापासूनची नाळ थोडीसुद्धा तुटू दिली नव्हती. यात वर्गमित्र नसला तरी शुभम भिसे 9वा भिडूक म्हणून याच्याच कायम होता. लहानपणापासूनच नीतीने बांधलेली मित्रत्वाची नाळ नीतीने अपघातानंतरही तुटून दिली नाही. जणू जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असा नारा देत नीतीने 9ही जणांना एकाच वेळी आपल्या बाहुपोशात घेतलं. दरम्यान वरील अपघातात मृत्युमुखी पडलेले काही 8 जण यवतमधील विद्याविकास मंदिर शाळेत शिकायला एकत्रच होते. विशाल यादव, दत्ता यादव हे 2 जण मागील वर्षी हडपसरमधील JCPM अभियांत्रिक विद्यालयात शिक्षण घेत होते. निखिल साबळे हा कदम वाक वस्ती येथील विश्वराज हॉस्पिटल बोन्सर म्हणून काम करत होता. शुभम भिसे हा उरळी कांचनजवळील कासुर्डी गावातील महात्मा गांधी विद्यालयात BCSचे शिक्षण घेत होता. तर अक्षय हिगे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात BSCच्या शेवटच्या वर्षाला होता. तर परवेज अशफाक अत्तार कॅम्पसमधील पुणा कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर अक्षय वायकर हा भाजीपाला विक्री करून शिक्षण घेत होता. तर नूर मोहम्मद दारा हा लोणी काळबोर SGK महाविद्यालयात BA दुसऱ्या वर्गात शिकत होता. वरील 9 जण वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी रात्री घरी आल्यानंतर 9ही जण एकत्र येऊन आपापली सुखदुःख एकमेकात वाटून घेत होते. निखिळ वागळे वगळता 9 जणांनी 8 जणांनी गुरुवार तारीख 18 रोजी सकाळी रायगड किल्ल्यावर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला व 8ही जण सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास इर्टिका गाडीतून लोणी स्टेशन येथे आले. त्यांनी 8 वाजण्याच्या सुमारास विश्वराज हॉस्पिटलमधील आपला 9वा मित्र निखिल यास बोलावून घेतले. निखिल आल्याच्या नंतर 9 पैकी 7 जणांना लोणी स्टेशन परिसरातील एका हॉटेलसमोर उभे राहून सेल्फीही काढला आणि त्यानंतर 9ही जण रायगड परिसरात वर्षा विहारासाठी निघून गेले. 2 दिवस मौज मजा करून परतत असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काळाने अपघातरूपी घाला घालून 9ही जणांना आपल्या कवेत घेतलं.